उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंहाचं दर्शन घेऊन मनोभावी पूजा केली. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस कुटुंबियांचं कुलदैवत. या देवतेच्या दर्शनासाठी फडणवीस कुटुंबियांसह येतच असतात. दरम्यान कार्तिकी वारीच्या निमित्ताने पूजेसाठी गेलेल्या फडणवीसांनी पंढरपुरावरून परतताना लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. मंदिर समितीच्या वतीने पुजारी आणि विश्वस्तांनी पुणेरी पगडी घालून उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत व सत्कार केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस काय म्हणाले पाहूयात. श्री लक्ष्मी नृसिंह हे आमचं कुलदैवत आहे. मी वारंवार या ठिकाणी दर्शनाकरता आणि आशीर्वाद घेण्याकरता येत असतो. यावेळेस मध्यंतरीच्या काळात माझं येणं झालं नव्हतं. एक बराच कालावधी गेला होता, त्यामुळे एक ओढ होतीच. आणि सुदैवाने श्री विठुरायाच्या चरणी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पूजेचा योग आला आणि त्याचवेळी इथला देखील अतिशय चांगला योग आला. मला असं वाटतं की श्री लक्ष्मी नृसिंह भगवान हे सर्वज्ञ आहेत, त्याच्यामुळे त्यांना काहीच मागावं लागत नाही. जे आपल्या मनात असतं ते सगळं मिळतं.